स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत 20 वर्षांची स्वर्णिम परंपरा. आता सोने खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही. आपल्या आवडीचे डिझाईन्स मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये, तेही खास ऑफर सह. दागिन्यांच्या खरेदीवर 0% मेकिंग चार्जेस. ग्राहकांना होणार 7 ते 8 हजारांचा फायदा. ऑफर 10 ऑगस्ट 2024 पर्यंत लागू. चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला. पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स, महावीर पेठ, कर्जत रेल्वे स्थानकाजवळ, कर्जत, रायगड. कर्जत मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते सुरेश टोकरे हे जवळपास महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी तयारी सुरू करण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यामध्ये पुन्हा एकदा शरद पवारांची त्यांनी भेट घेतली होती. आज ते पुन्हा आपले कार्यकर्ते पदाधिकारी घेऊन दिल्लीत दाखल झाले. यावेळी तालुकाध्यक्ष शंकर भुसारी हे सुद्धा उपस्थित होते. कर्जत मतदारसंघ हा राष्ट्रवादीचाच आहे असा दावा राष्ट्रवादीकडून केला जातोय. तो ठाकरे गटाला जाता कामा नये या दृष्टीनं वरिष्ठ पातळीवर चर्चा सध्या सुरू आहे. आमचा मतदारसंघ आम्हालाच मिळाला पाहिजे अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतलेली दिसून येत आहे. त्यामुळे सुरेश टोकरे यांना सुद्धा शरद पवारांकडून ताकद देण्याचा प्रयत्न केला जाताना दिसून येत आहे. रायगडच्या राजकारणात शरद पवारांकडे कोणताही नेता नाहीये, त्यामुळे शरद पवारांना सुद्धा सुरेश टोकरेंना राजकीय ताकद देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या सुरेश टोकरे दिल्ली मुंबई असे दौरे करताना दिसून येत आहे. पक्ष कार्यालयात आणि पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीनं अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसून येत आहेत. दिल्ली सुद्धा अशाच प्रकारे खासदार निलेश लंके, भिवंडीचे खासदार बाळूमामा यांची सुद्धा सुरेश टोकरे यांनी भेट घेतली. त्यामुळे सुरेश टोकरे यांना सुद्धा निलेश लंके आणि बाळूमामा यांना कर्जतचे काय डोंगर काय निसर्ग हे पाहण्यासाठी आमंत्रण दिले. तसंच दोन्ही खासदार सुरेश टोकरेंकडे विविध कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. विकासनामा कर्जत.